अस्तित्वात नसलेल्या शौचालयाची दुरुस्ती, शौचालय एक काम मात्र दोन वेगळ्या नावानं, एका शौचालयाच्या कामासाठी तीनदा वर्क ऑर्डर, महापालिका आयुक्तांकडे तक्रार, कारवाई ढिम्म। हा पराक्रम आहे उत्तर मुंबईतल्या कांदिवली पूर्व आप्पापाड्यातील महाराष्ट्र नगरातला। स्थानिक मनसे पदाधिकारी भास्कर परब यांनी माहितीच्या अधिकाराखाली नगरसेवक निधीतून गेल्या वर्षभरात झालेल्या कामांची माहिती मिळवली। त्यात या धक्कादायक बाबी उघड झाल्या। एकाच विकास कामाच्या 6 महिन्यात 2 निविदा काढण्यात आल्या। अस्तित्वात नसलेल्या शौचालयांचीच दुरुस्ती करण्यात आली आणि त्यांची बिलं अदाही केली गेली। मोठ्या रकमेचा हा घोटाळा असल्याचा आरोप भास्कर परब यांनी केलाय। शौचालय, कचरा पेट्या, बालवाडी दुरुस्ती अशा फक्त कागदांवरच झालेल्या कामांची मोठी यादी असल्याची माहिती परब यांनी दिली। नगरसेवकांची जबाबदारी होती, त्यांचा निधी त्या लोकांनी वापरलाय, कंत्राटदारांनी असू दे, अधिकाऱ्यांनी असू दे, ते जे जबाबदार व्यक्ती म्हणून त्यांनी पाहणी करणे, त्या गोष्टीवर लक्ष ठेवण्याची गरज होती। त्यांच्या दुर्लक्षामुळे एवढा आपला निधीचा गैरवापर झालाय, त्याच्यात त्या ते लोकांच्या निदर्शन आणण्यासाठी मी बॅनर लावले। ते बॅनर लावल्यानंतर ते नगरसेवकांना त्या गोष्टीचा जरा राग आला। महाराष्ट्र नगरातल्या शिवशक्ती चाळीत शौचालय दुरुस्तीचं काम झालं खरं, पण त्याच्या शेजारच्या सिद्धिविनायक चाळीसाठी सुद्धा शिवशक्ती चाळीत बिलही मंजूर झाली, पण शौचालयाचा पत्ता नाही। या भागात गटार दुरुस्तीची कामही झाली, पण फक्त कागदावरच। गेल्या 2 वर्षात तुमच्यासाठी नवे संडास बांधले गेले? नाही नाही, काहीच नाही। आणि तुम्ही स्थानिक जे नगरसेवक आहेत त्यांना या बाबतीत कधी तुमच्या इथे जी अस्वच्छता आहे किंवा शौचालयाचा काही त्रास असेल त्याबाबतीत तुम्ही सांगितलेलं का कधी आणि त्यांनी लक्ष दिलं का? लक्ष कोण कुठे देतोय, सर्वांना सांगून झालं, कोण लक्ष देत नाही। शौचालयाचा काही त्रास आहे तुम्हाला इकडे? शौचालय आम्ही स्वतः बांधलं, पण आम्ही स्वतःच सगळं करतो, पाणी नाही मिळणार आम्हाला। आम्हाला जर पाणी केलं तर निर्माण होईल। किती वर्ष बघतो, आज करतोय, उद्या करतोय, 8 दिवसांनी होईल, 4 दिवसांनी, आजपर्यंत अजून झालं पण नाही, कोणी येत पण नाही, सांगून गेले आम्ही बनवणार म्हणून। मात्र स्थानिक शिवसेना नगरसेवक प्रशांत कदम यांनी मनसे पदाधिकाऱ्यांचे हे आरोप सपशेल फेटाळलेत। हे आरोप राजकीय स्वार्थापोटी केले असल्याचा दावा त्यांनी केलाय। की ज्यांनी आरोप केलेत त्यांनी याबाबतीत लेखी तक्रार महानगरपालिकेकडे केलेली आहे। महानगरपालिकेचे व्हिजिलन्स डिपार्टमेंटचे अधिकारी याबाबतीत रितसर चौकशी करतात आणि त्या चौकशीमध्ये जो अहवाल येईल तो आपल्या सगळ्यांच्या समोर येईल। कारण कुणी कुठलेही बेछूट आरोप करून कुणावर आरोप केल्याने कोणी कामामध्ये त्याचा काही कसूर होत नाही, आरोप प्रथम सिद्ध व्हावे लागतात। राजकारणात एकमेकांना शह देताना आरोप प्रत्यारोप होतच राहणार, पण मुद्दा आहे की लोकांना त्यांच्या हक्काच्या मूलभूत सुविधा मिळण्याचा, त्या सुविधा पुरवण्यातच भ्रष्टाचार होत असेल तर ही बाब निश्चितच गंभीर आहे। दिनेश लोखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे।